कांदा शेतीतून लागवडीचा खर्च निघत नसल्यामुळे बार्शीच्या खडकल गावातील बहुतांश शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. कांद्याला योग्य भाव दिला नाही तर येत्या 25 तारखेला बार्शी तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय. हिंगोलीतल्या वसमत तालुक्यात महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे आमदार राजीव मोघरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. महावितरणकडून होत असलेली वीज तोडणी तात्काळ थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तोडणी न थांबवल्यास उग्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात महाराष्ट्र तेलंगणा महामार्गाचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं. महामार्गासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला 50 वर्षांनंतरही मिळालेला नाही, त्यामुळे महामार्गावरील धाबा पोडसा या टप्प्याचं नव्यानं सुरू झालेलं काम बंद पाडून शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला. सगळं ठीक आहे ना? ही सांधेदुखी, वेरिकोज वेन्स, डायबिटीज, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. सांगली जिल्ह्यातील खैराव इथं ईश्वर सांगोलकर या ऊसतोड मजुरानं 12 तासात तब्बल 17 टन 300 किलो ऊस तोडून विक्रम केला. हा विक्रम समजताच ऊसाच्या फळात जाऊन मध्यवर्ती बँकेच्या संचालकांनी ईश्वरचा सत्कार केला, तर राजाराम बापू कारखान्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीही त्याचं कौतुक केलं. विकासाचा ध्यास म्हणजे